1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे पार पडली. या सभेत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. महाराष्ट्राच्या लोककलेत आदराने जे नाव घेतलं जातं ते म्हणजे शाहीर साबळे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट महाराष्ट्र शाहीर हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर अंकुश चौधरी यामध्ये आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसेल. नमस्कार, मी वर्षा, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. थोर लोकांचे कार्य पोवाडे गाऊन समाजाचं प्रबोधन करणं आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणं असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करत असतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावं यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. जेव्हा जेव्हा शाहिरीचा विषय येतो तेव्हा तेव्हा शाहीर साबळे हे नाव आपल्या समोर येतं. पण आता प्रश्न पडतो तो म्हणजे कोण आहेत हे शाहीर साबळे. चला तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊयात या व्हिडिओमधून. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून ज्यांचे फार मोठे योगदान आहे तथा मुक्त नाट्याचे जे आद्य प्रवर्तक आहेत, जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याभिमान गीत आणि महाराष्ट्राची लोकधारा या प्रयोगांसाठी जे नाव प्रामुख्याने ओळखलं जातं ते म्हणजे शाहीर साबळे होय. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील पसरणी या गावात 3 सप्टेंबर 1923 रोजी झाला. एक मराठी लोकशाहीर म्हणून ते प्रसिद्ध होते. कवी, गीतकार, संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते, दिग्दर्शक, तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक असे मिश्र व्यक्तिमत्व म्हणजे शाहीर साबळे होय. महाराष्ट्राची लोकधाराद्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे गरजा महाराष्ट्र माझा आणि जय जय महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची होती आणि एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांच्या आईने त्यांना अमळनेरला आपल्या आजीकडे पाठवले. तिसऱ्या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तिथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ही कला त्यांच्यात आकार घेऊ लागली. शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात लहानपणीच सहभाग घेतला होता. अमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणी देखील चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळेंचा सक्रिय सहभाग होता. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला. 1942 चले जाव चळवळ, गोवा आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारूबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामातही त्यांनी स्वतःला झोकून दिलं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे देखील केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या आंधळ दळतय या प्रहसनाचा देखील मोलाचा वाटा होता. समाजाची दुखणी, व्यथा, सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी नाटक आणि लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्त नाट्य लिहिली आहेत आणि समर्थपणे ती सादर देखील केली आहेत. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडे देखील शाहीर साबळे यांनी लिहिले. लहान वयातच लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे असा विचार शाहीरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. शाहीर साबळे यांनी कलाक्षेत्रात नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने काम करणं पसंत केलं. भल्या भल्यांना आश्चर्य वाटेल असे अचाट प्रयोग त्यांनी रंगभूमीवर केले. मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील एकमेवा द्वितीय प्रयोगही त्यांनी सादर केला. लोकनाट्यात बदल करून त्यांनी मुक्त नाट्यही निर्माण केलं. शाहीर साबळे यांनी अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद भूषवलं. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही केलं आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले शाहीर ठरलेत.
पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बाबूराव पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा एकना अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. 20 मार्च 2015 रोजी मुंबईत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशी थोर व्यक्ती महाराष्ट्राला लाभली हे महाराष्ट्राचे नशीबच म्हणावे लागेल. शाहीर साबळेंवर आधारित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.